नमस्कार मित्रांनो एस बी आय म्हणजे स्टेट बँकेमार्फत आशा स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत यत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयेपर्यंतचे करता ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे चला तर सदरच्या स्कॉलरशिपची सविस्तर माहिती घेऊया तर यामध्ये पात्रता आहे सहावी आणि बारावीपर्यंतचे विद्यार्थी सदच्या स्कॉलरशिप योजनेकरता अर्ज करू शकतात आणि यामध्ये कोणत्याही राज्यातले विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि सर्वांसाठी ही स्कॉलरशिप योजना असल्यामुळे यामध्ये दुसरी महत्त्वाची अट आहे यामध्ये जे विद्यार्थी अर्ज करणार आहेत त्यांना मागील हत्तेमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे गरजेचं आहे तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ही स्कॉलरशिप मिळणार नाही आणि त्याचबरोबर बेनिफिट्स मिळणार आहेत वर्षाला पंधरा हजार रुपये विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये किंवा पालकांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर आवश्यक डॉक्युमेंट इथे मागील वर्षाचं मार्कलिस्ट लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड त्याचबरोबर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ लागणार आहे त्याचबरोबर बँक पासबुकची जी पहिली कॉपी आहे म्हणजेच पहिलं पेज आहे ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर चालू वर्षाची फी रिसिप्ट देखील अपलोड करावी लागणार आहे आणि त्यानंतर पालकांचा इन्कम प्रो सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला किंवा सोळा यांसारखे जे प्रमाणपत्र असतील ते देखील अपलोड करावे लागणार आहेत आणि त्यानंतर अर्जाचा फोटो म्हणजे अर्जदार विद्यार्थी असेल तर त्याचा फोटो देखील अपलोड करावा लागणार आहे तर प्रकारे एस बी आय अंतर्गत अशा स्कॉलरशिप जे आहे अशा स्कॉलरशिप आहे पंधरा हजार रुपया करता तर याकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर याची सविस्तर माहिती आपण पाहूया तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे स्क्रोल लागून करायचा आहे आणि ॲप्लाय नाव या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे ॲप्लाय करण्याची प्रोसेस देखील देण्यात आलेली आहे ग्रीन कलरच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज तुम्हाला येथे पाहायला मिळेल परंतु जर तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल तर सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन येथे करणे गरजेचे आहे तर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला येथे दिलेल्या रजिस्टर या ॲकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या ॲकाउंटवरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म रजिस्टर नोंदणीचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल तर ओपन होणाऱ्या पेजमध्ये विद्यार्थ्याचं पहिलं नाव येथे टाईप करायचं आहे पुढच्या कॉलममध्ये विद्यार्थ्याचं आडनाव टाईप करायचं आहे त्यानंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर ज्याच्यावरती ओ टी पी पाठवला जाणार आहे तो मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून झाल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला ईमेल आय डी टाईप करायचा आहे तर यानंतर लॉग इनसाठी तुम्हाला पासवर्ड देखील तयार करायचा आहे तुम्ही इथे स्वतः पासवर्ड तयार करू शकता पासवर्ड तयार करून झाल्यानंतर कन्फर्म पासवर्ड करून ते तुम्हाला पुन्हा हा पासवर्ड टाईप करायचा आहे तर यामध्ये लक्षात घ्या पासवर्ड तयार करते वेळी कॅपिटल न्युमरिक आणि स्पेशल कॅरेक्टर देखील तुम्ही वापरू शकता तर पासवर्ड तयार करून झाल्यानंतर येथे टर्म अँड कंडिशन देखील देण्यात आलेले आहेत ते वाचूनच येथे रजिस्टर या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवलं जाईल तर ओ टी पी टाईप करायचा आहे आणि येथे दिल्या व्हेरीफाय ओ टी पी या आयकॉनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तर यानंतर पहिल्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट प्रेझेंट क्लास म्हणजे तुम्ही आता सध्या कोणत्या वर्गात आहात तो वर्ग तुम्हाला निवडायचा आहे तर पुढच्या कॉलममध्ये तुमचा राज्य येथे निवडायचा आहे तर तो येणाऱ्या पॉपअप विंडोमधून तुम्हाला तुमचं इथे राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये जेंडर निवडायचा आहे आणि जेंडर निवडून झाल्यानंतर पुढे रिलिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर यानंतर येथे अपडेट या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल अपडेट झाल्याचं म्हणजेच यू हॅव सक्सेसफुली लॉग इन अशा प्रकारचे पॉप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तरी ते ओके क्लिक करायचं आहे आणि पुन्हा अपडेट या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे स्क्रोल डाऊन करून तुम्हाला ॲप्लाय नाऊ या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लाय नाव या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर नोंदणीसाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर ओपन होणाऱ्या पेजमध्ये इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचायचे आहे तर यानंतर डाववर दिलेल्या स्टार्ट ॲप्लिकेशन या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सरच्या स्कॉलरशिप करता इलिजिबल आहात का तरीही पॉपअप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तर पहिल्यामध्ये तुम्ही करंटली सहावी आणि बारावीच्या इयत्ता वर्गामध्ये यापैकी कुठल्याही एका वर्गात शिकत आहेत का तर, तर, का तर अशा प्रकारचे पॉपअप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तर तेथील आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि यस या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे याचबरोबर तुम्हाला मागील वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण आहेत का तर तिथे येस या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे नो असेल तर नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख आहे का किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे का तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जर या तिन्ही ठिकाणी येस म्हटलात तरच तुम्ही सरच्या स्कॉलरशिप परीक्षा करता इलिजिबल असणार आहात तर अशाप्रकारे कॉन्ग्रॅच्युलेशनसारखी पॉप पॉपअप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तर यानंतर कंटिन्यू या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यू या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात होणार आहे तर यानंतर सुरुवातीला सुरुवातीला ईमेल आय डी टाईप व्हेरीफाय करायचं आहे तर इथे व्हेरीफाय ईमेल आय डी अशा प्रकारचा आयकॉन तुमच्यासमोर पाहायला मिळेल तर या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय ईमेल आय डी या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या ईमेल आय डीवरती एक लिंक पाठवली जाईल आणि तुमचा ईमेल आय डी ओपन करायचा आहे आणि त्यावरती जाऊन तुम्हाला ओके म्हणजेच व्हेरीफाय या अकाउंटवरती क्लिक करून तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ईमेल व्हेरीफाय करून झाल्यानंतर स्टुडंट पर्सनल डिटेल्स टाईप करण्यासाठीचा पेज म्हणजेच खाली विंडो तुम्हाला ओपन झालेली पाहायला मिळेल तर स्टुडंट प्रोफाईल मध्ये नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर ईमेल आय डी यापूर्वीच आल्याचं पाहायला मिळेल मोबाईल नंबरमध्ये तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी जर तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल तर तो नंबर देखील तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी क्लिक करून येणाऱ्या पॉपअप विंडोमधून विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जेंडर यापूर्वीच आल्याचं मिळेल आणि त्यानंतर आधार कार्ड नंबर या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर न चुकता येथे टाईप करायचा आहे आधार कार्ड नंबर टाईप करून झाल्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम म्हणजेच पालकांचं वार्षिक उत्पन्न किती आहे तो आकड्यामध्ये म्हणजेच नंबरमध्ये येथे उत्पन्न टाईप करायचं आहे आणि याबरोबर विद्यार्थ्याला कुठल्या डिझॅबिलिटी आहेत का तर या ऐकॉनवरती क्लिक करून असेल तर येस म्हणायचं आहे आणि संपूर्ण डिटेल टाईप करायची आहे अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याचबरोबर अदर पर्सनल डिटेल या आयकॉनवरती क्लिक करून एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे असेल तर इतर काही ऑप्शन असतील तर ते निवडायचे आहेत अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी नंबर ऑफ सिब्लिंग या ठिकाणी क्लिक करून किती सिब्लिंग आहेत तुम्हाला भावंडे किती आहेत तर हा आयकॉन तुम्हाला निवडायचा आहे तर यानंतर परमनंट ॲड्रेस पुढच्या पॉपओप विंडोमध्ये खाली टाईप करायचा आहे तर यामध्ये ॲड्रेस त्यानंतर स्टेट या आयकॉनवरती क्लिक करून तुमचं राज्य निवडायचं आहे त्याबरोबर डिस्ट्रिक्ट या आयकॉनवरती क्लिक करून येणाऱ्या पॉपओप विंडोमधून तुमचा जिल्हा येथे निवडायचा आहे आणि त्यानंतर सिटी टाउन म्हणजे गाव येथे नाव टाईप करायचं आहे आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे आणि तुमचा पोस्टल जो पिनकोड आहे तो न चुकता पुढे टाईप करायचा आहे तर प्रकारे हे पर्सनल ॲड्रेस टाकून झाल्यानंतर खाली करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजेच तात्पुरता आणि कायमचा पत्ता तर या ठिकाणी दोन्ही जर एकच पत्ता असेल तर या ठिकाणी सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ठिकाणी दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे तर बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन्ही ठिकाणी एकच ॲड्रेस आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे येथे तिला सेव्हन कंटिन्यू या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हन कंटिन्यू या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला एज्युकेशन डिटेल भरण्यासाठीचं पेज येथे ओपन झाल्याचं चा, पाहायला मिळेल एज्युकेशन डिटेल या ऐकाउनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम प्रेझेंट क्लास म्हणजेच आत्ता विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकत आहे तो वर्ग तुम्हाला येणाऱ्या पॉपऑप विंडोमधून आयकाउनवरती क्लिक करून निवडायचा आहे प्रेझेंट क्लास निवडून झाल्यानंतर मागील इयत्ची माहिती भरण्यासाठीचं पेज खाली तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये अॅकॅडमिक डिटेलमध्ये तुम्हाला बोर्ड निवडायचा हो आहे जे विद्यार्थ्याचं बोर्ड असेल मागील वर्षाकरता जे बोर्ड होतं सी बी एस असेल स्टेट बोर्ड असेल हो तरी एक आयकॉनवरती क्लिक करून ते बोर्ड तुम्हाला येणाऱ्या यादीतून निवडायचं आहे त्यानंतर सदची शाळा कोणत्या राज्यामध्ये होती ते राज्य निवडायचं आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आणि इन्स्टिट्यूट नेम म्हणजेच कोणत्या शाळेतून म्हणजेच कोणत्या युनिव्हर्सिटीतून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेचं नाव तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि अशा प्रकारे पासिंग इयर या अकाउंट क्लिक करून पासिंग इयर निवडायचं आहे आणि हे कोणते आणि टोटल माहिती भरून झाल्यावर पुढे पर्सेंटेज आल्याचे देखील तुम्हाला पाहायला मिळते यानंतर सेव्ह या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती सक्सेसफुली एज्युकेशन डिटेल सेव्ह झाले आहेत त्यानंतर मागील इयत्ताची माहिती टाईप करून प्रेझेंट क्लासची माहिती देखील अॅकॅडमिक डिटेल स्वरूपात तुम्हाला टाईप करायचे आहे तर यामध्ये वर्ग निवडलेला आहे त्याचबरोबर चालूच्या वर्षामध्ये विद्यार्थी कोणत्या स्टेटमध्ये शिकत आहे ते स्टेट या आयकॉनवरती क्लिक करून राज्य निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि त्याचबरोबर इन्स्टिट्यूट नेम म्हणजेच विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याचं संपूर्ण नाव टाईप करायचा आहे त्यानंतर अॅकॅडमिक फीज म्हणजेच वार्षिक फी किती शाळेची तर हे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि पुढच्या कॉलममध्ये उमेदवारांना येथे एज्युकेशन इयर आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे तर येथे पासिंग इयर निवडायचं आहे आणि खाली दिलेल्या सेव्हिंग आयकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फॅमिली डिटेल ॲड करण्यासाठीचं या ठिकाणी पॉपअप ऑफ विंडो तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्हाला या ठिकाणी फॅमिली डिटेल या प्लस आयकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फॅमिली डिटेल या ठिकाणी तुमच्या आईचं नाव म्हणजेच फॅमिली डिटेल यामध्ये पालकांची माहिती तुम्हाला भरायची आहे तर यामध्ये मेंबर नेम म्हणजे तुम्हाला इथे पालकांचं नाव येथे टाईप करायचं आहे पालकांचं नाव टाईप केल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये ॲन्युअल इन्कम जे वार्षिक उत्पन्न आहे त्या आकड्यामध्ये तुम्हाला ते टाईप करायचं आहे आणि त्यानंतर रिलेशन म्हणजेच आई असेल वडील असेल तर यापैकी रिलेशन त्याचबरोबर सिलेक्ट क्वालिफिकेशन या ऐकाउंवरती क्लिक करायचं आहे आणि पालकांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन निवडायचं आहे आणि त्याचबरोबर ऑक्युपेशन म्हणजेच पालकांचा व्यवसाय या ऐकाउंटवरती क्लिक करायचा आहे आणि पालकांचा व्यवसाय तुम्हाला निवडायचा आहे तर अशा प्रकारे यानंतर सेव्ह या आयकाउनवरती क्लिक करायचं आहे पालकांची डिटेल भरून झाल्यानंतर रेकॉर्ड हॅज बीन अपडेट अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर ॲड फॅमिली मेंबर में। तुम्हाला या ठिकाणी पालकांची इतर माहिती देखील ॲड करू शकता म्हणजेच आई वडील दोघांना देखील तुम्ही इथे ॲड करू शकता अशा प्रकारे यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पुढची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तर लक्षात घ्या सर्वात मोठा जबाब म्हणजे स्कॉलरशिप करता विद्यार्थीचा फोटो त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अगोदर जे पी जी फॉर्मॅटमध्ये मुझे, मोबाईल आणि पी सीवरती घेऊन तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या ठिकाणी तर यामध्ये सर्वात मोठा जबाब म्हणजेच विद्यार्थीचं बँक पासबुक देखील पहिलं पेज तुम्हाला जे पी जी फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे आणि अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह से या आयकाउंटवरती क्लिक करायचं आहे सेव्ह या आयकाउनवरती क्लिक केल्यानंतर ॲड बँक डिटेल या ठिकाणचा आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल संपूर्ण प्रॉपरली अपलोड करायचे आहेत यामध्ये अकाउंट होल्डरने म्हणजे ज्याचं बँक खातं आहे त्याचं संपूर्ण नाव त्यानंतर अकाउंट नंबर ब्रांकेचा आय एफ सी कोड या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर बँक नेम आणि ब्रांच नेम तुम्ही इथे पाहू शकता जर आय एफ सी कोड तुम्हाला जर मिळवायचा असेल माहिती नसेल तर येथील गेट आय एफ सी कोड या आयकॉनचा वापर करून तुम्ही हा आय एफ सी कोड शोधू शकता तर अशा प्रकारे ही माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह आयकॉनवरती क्लिक करायचा आहे आणि सेव्ह आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बेल क्लिक केल्यानंतर मोर अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुम्हाला अजून स्वतःच्या विषयी माहिती देण्यासाठी जे पाच प्रश्न येथे ओपन होतात या पाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये येथे टाईप करायचे तर यामध्ये पहिला प्रश्न आहे टेलर्स अबाउट युअर सेल्फ अँड युअर फॅमिली तर यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासंदर्भात येथे माहिती टाईप करायची आहे त्याचबरोबर हाऊ डीड यू गेट टू नो अबाउट दिस स्कॉलरशिप म्हणजे तुम्हाला ही स्कॉलरशिप कोणत्या माध्यमाद्वारे माहिती पडली त्याचबरोबर डिस्क्राईब युअर फायनान्शियल नीड्स फॉर धी स्कॉलरशिप तसेच is how यू स्पेंड द स्कॉलरशिप मनी इफ अवॉर्ड डे म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप भेटली तर तुम्ही तिची प्रकारे विनियोग कराल तर अशा प्रकारे संपूर्ण क्वेश्चन वाटूनच येथे तुम्हाला आन्सर टाईप करायचे आहेत आणि सेव्ह अँड कंटिन्यू या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट इन करता अंडरटेकिंग येथे तुम्हाला पाहायला मिळेल तर या ठिकाणी आलेल्या सर्व बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही खाली दिलेल्या प्रिव्ह्यू या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल तर, तर या ठिकाणी एडिट आणि सबमिट अशा प्रकारचे आयकॉन आल्याचं पाहायला मिळेल तर एडिटमध्ये तुम्ही हा संपूर्ण फॉर्म एडिट करू शकता आणि सबमिट या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा फॉर्म तुम्हाला एडिट करता येणार नाही तर अशा प्रकारे संपूर्ण खात्रीशीर माहिती बरोबर असल्याचं पाहून घ्यायचं आहे आणि सबमिट या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमच्या प्रोफाईलच्या आयकॉनवरती क्लिक करून बाजूच्या एरोवरती क्लिक करून येथे असलेल्या ॲपडेट स्कॉलरशिप या ऐकॉनवरती क्लिक करून तुम्ही ज्या स्कॉलरशिपकरता अर्ज केला आहात त्या स्कॉलरशिप फॉर्मचा स्टेटस तुम्ही पाहू शकता तर प्रकारे अशा स्कॉलरशिप एस बी आय अंतर्गत पंधरा हजार रुपये वर्षाला जी जी स्कॉलरशिप दिली जाते तर याची आपण सविस्तर माहिती पाहिली तर अशा प्रकारे स्कॉलरशिप तसेच महत्त्वाचे अपडेट्स आणि ऑनलाईन फॉर्म यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा